हाय गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज आहे म्हणजे भरपूर दिवसातून ब्लॉग टाकतोय कारण टाइमच मिळाला नाही कधी तेवढं ब्लॉग बनवण्यासाठी वगैरे, आणि टीओही लहान होती त्यामुळे कधी विषयच आला नाही ब्लॉग बनवण्याचा। तर आज आम्ही चाललोय म्हणजे आता युजली आम्ही आता चाललोय हेअरकटसाठी, माझ्या नाही अपेक्षाच्या हेअरकटसाठी चाललोय आम्ही। आता अपेक्षाच्या हेअरकटसाठी सोलापूरमध्ये एक आहे सलून, युनिसेक्स सलून आहे, तर चाललोय आम्ही तिथे आता हेअरकटसाठी। युजली सोलापूर हे खूपच छोटं आहे ॲक्च्युली, म्हणजे काय जर रेडियसमध्ये बघायचं झालं तर 7 and 10 किलोमीटर्स रेडियस राहील, म्हणजे कुठूनही जावा तुम्ही 10 किलोमीटरच्या वरती सोलापूर नाही लागणार। सोलापूर खूपच म्हणजे छोटा आहे पण डेव्हलप आहे, प्रत्येक गोष्ट सोलापुरात मिळते, जी की मेट्रो सिटीमध्ये मिळते त्या प्रकारची प्रत्येक गोष्ट सोलापूरमध्ये मिळते। आमची खूप छोटीशी फॅमिली आहे, म्हणजे फॅमिली छोटीशी म्हणण्यासाठी म्हणजे का म्हणतोय, सध्या आम्ही तिघेच राहतो सोलापूरमध्ये, मी अपेक्षा आणि आमचं छोटंसं बाळ ज्याचं नाव आहे की टिओ, तर आम्ही सध्या तिघेच राहतो सोलापूरमध्ये। अजून एक गोष्ट सांगायची झाली तर सध्या म्हणजे कसं सोलापूर आम्ही रेंटनेच राहतोय। आता आम्ही सध्या आमच्या नवीन घराचं कन्स्ट्रक्शन पण चालू केलं, ऑलमोस्ट ते 70-80% झालेलं आहे। थोडंसं आता प्लॅनमध्ये चेंज, म्हणजे पहिला मी अपेक्षेला असं म्हटलं की जाऊया आता आपण, कारण किचन टॉप झालेला आहे किचनमधला, तर तो किचन टॉप बघण्यासाठी जाऊया म्हटलं, त्याच्यानंतर आपण हेअरकटला जाऊया म्हटले। हे आहे सोलापूरचं ट्रॉफिक, म्हणजे खूपच छोटंसं ट्रॉफिक आहे सोलापूरमध्ये, जसं की मेट्रोमध्ये बघतो आपण नॉर्मली 2-3 मिनिट वेट करावा लागतो, इथं जास्तीत जास्त 30 सेकंदच वेट करावा लागतो आपल्याला ट्रॅफिक सिग्नलमध्ये। ॲक्च्युली आम्हा दोघांनाही सोलापूर आवडतं, सोलापूर आवडण्याचे कारण भरपूर आहेत, त्यातलं एक कारण म्हणजे कसं दोघांचं आमचं म्हणजे ग्रॅज्युएशन सोलापुरातच झालं, फर्स्ट जॉब पण आम्ही सोलापुरातच केला, त्यानंतर असं वाटलं की पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये जाण्यापेक्षा आपलं सोलापूर कधी पण बेटर आहे, त्यामुळे आम्ही दोघांनी पण सोलापुरातच सेटल होण्याचा निर्णय घेतला। जवळपास ऑलमोस्ट 10 वर्ष आम्ही एकत्र राहिलो, काम केलं, त्या 10 वर्षानंतर आम्ही डिसिजन घेतला की लग्न करण्याचा, लग्न केलं आणि जस्ट आमच्या आयुष्यात पण एक लहान गुंडस मुलगी आली जिचं नाव आहे टिओ, म्हणजे ॲक्च्युली आम्ही लाडाने टिओ म्हणतो, पण तिचं खरं नाव आहे इवा, जे की तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकता नेमिंग सेरेमध्ये मध्ये आम्ही ते काय म्हणते डिस्क्लोज केलं। मी म्हटलं पहिला घराकडे पण अपेक्षेचं म्हणणं असं होतं की पहिला हेअरकट करूया मग घराकडे जाऊया, तर ठीक आहे चला हेअरकट करूया। हे आहे हेअर अफेअर सलून, जिथे की आम्ही सोलापूरमध्ये रेग्युलर इथेच, मला वाटतं ऑलमोस्ट 5 ते 10 वर्ष झालं इथंच आम्ही, युनिसेक्स सलून आहे, इथेच हेअरकटसाठी येतो आम्ही। चला बसूया मम्माचं हेअरकट बघत, यो शेठ चला, मम्मा आता हेअरकट करणार आहे। पिवळ्या कुठे आहे मम्मा? मम्मा कुठे आहे? हा मम्मा कुठे आहे? हेअरकट हेअरकट करायले मम्मा? काय करायले मम्मा? मम्मा काय करायले? मम्माला बोलचं, मम्मा काय करायले? हेअर वॉश करायले मम्मा? आमचं मस्त टाइमपास चाललेलं आहे, हे की नाही टिओ? हा मम्मा हेअर वॉश करत आहे आणि आमचा टाइमपास चाललेला आहे। मम्माचा काय हेअरकट लवकर होईल ना, झोप गेले टिओ। हेअर कटिंग करून आता आम्ही गेलो होतो साईटवरती, पण खूपच अंधार असल्यामुळे तो काही शूट करता आलेला नाही मला, नाहीतर ऑलमोस्ट मी तुम्हाला माझं घर पण दाखवलं असतं। आता चाललोय आम्ही घरी सध्या, टिओ आले आता, टिओ आणि आम्ही सगळे घरी आलोय, अपेक्षानी पण मस्त हेअर कट केलेलं आहे, टिओला पण लागलेलं आहे झोप, ती पण लागली थोडं थोडं रडू। तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला, जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। गुड नाईट।